द रिपोर्टर डिझायर्स टू नो. विकी कौशलचा लागला श्राप आणि सलमान खानला चावला साप. नमस्कार, मी सलोनी शेलकर पाटील आणि तुम्ही बघताय द रिपोर्टर. सलमान खान आणि कॅटरीना कैफ हे नाव भरपूर वर्ष चर्चेत राहिलं. आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी वाटतही होतं की खरंच सलमान खान आता फायनली लग्न करून टाकेल काही वर्षांनंतर का होईना. पण अचानकच स्टोरीमध्ये ट्विस्ट आला. ट्विस्ट इज की कॅटरीना कैफ आणि विकी कौशलचं लग्न ठरलं. पहिले असं वाटलं की ते रुमर्स आहेत, नंतर खरं होतं आणि खरंच ते लग्न झालं सुद्धा. पण मग ह्याच्यानंतर खरंच विकी कौशलचा श्राप लागलाय का, आता हे तर आपल्या सगळ्यांना बघावं लागेल, माहिती नाहीये. पण परवाच ख्रिसमसच्या पार्टी दरम्यान सलमान खानला साप चावलाय. रात्री 3:30 दरम्यान एक बिनविषारी साप त्या पार्टीमध्ये एका रूममध्ये सापडला आणि त्याला बाहेर काढत असताना सलमान खानला तो साप चावला. त्याच्यानंतर लगेच MGM हॉस्पिटलमध्ये सलमान खानवर ट्रीटमेंट सुद्धा करण्यात आली. त्याची जी काही ट्रीटमेंट होती ती पण झाली आणि आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला, तो घरी आहे. पण सलमान खानचा जो 56वा वाढदिवस आता सेलिब्रेट करायचा आहे जो आज आहे, तर त्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये काही कमतरता राहते की तो सेलिब्रेशन होत आहे की नाही होत आहे हा खरा प्रश्न आहे. कारण की गेल्या 2 वर्षांपासून सलमान खान बर्थडे सेलिब्रेट करण्याचं जे इंटेन्सिटी होती, जो ग्रँडनेस होता, तो थोडासा कमी झालेला आहे. कोविड सिच्युएशन्समुळे म्हणा किंवा प्रतिबंध असतील, नियम असतील त्याच्यामुळे म्हणा. त्याच्यामुळे पहिले जितकी गेस्ट लिस्ट असायची ती सुद्धा आता कमी करून जवळचे मित्र किंवा परिवार या सगळ्यांसोबत सलमान खान गेल्या 2 वर्षांपासून आपला वाढदिवस साजरा करतो. आणि त्याच्यानंतर आता हल्लीच्या या वाढदिवसाला सलमान खानला साप चावलाय, त्याची प्रकृती बरी नाहीये, त्याला आरामाची गरज आहे आणि या सगळ्यामध्ये सलमान खान आराम करतोय आणि बर्थडे सेलिब्रेशन कॅन्सल करतोय की तरी सुद्धा आपल्या जवळच्या मित्रांसोबत, आपल्या परिवारासोबत बर्थडे सेलिब्रेट करतोय ते तर आपल्या सगळ्यांना संध्याकाळपर्यंत कळेलच. पण मैने प्यार किया या फिल्म नंतर आपल्या सगळ्यांवर चॉकलेट बॉय अशी छाप सोडलेला सलमान खान, त्याच्यानंतर अनेक वेगळ्या फिल्म्स करत आता वॉन्टेड आणि दबंग सिरीज मधून सुद्धा सलमान खान आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य करतो. त्याची बॉडी बिल्डिंग असेल, त्याचा स्वॅग असेल, त्याची स्टाईल असेल, त्याची डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा त्याची ऍक्टिंग असेल, कित्येक तरी चाहते त्याच्यामागे वेडे आहेत, त्याच्यामागे फिदा आहेत. कित्येक तरी मुली आजही त्याच्याजवळ आस लावून बसल्यात. ते शक्य होणार नाही हे माहितीये, पण तरी सुद्धा मुलींच्या मनातली होप काय जायला तयार नाहीये. 56 वर्षाचा झालेला सलमान खान लग्न कधी करतोय हा प्रश्न अजूनही तेवढाच चर्चेचा आहे. पण तरी सुद्धा सलमान खान इथून पुढे अशाच वेगळ्या मनोरंजक फिल्म करत राहील, आपल्या सगळ्यांना एंटरटेन करत राहील. आणि आत्ता त्याचं जे बिईंग ह्युमन नावाचं फाउंडेशन आहे, ज्या फाउंडेशन मार्फत तो अनेक वेगळ्या गरजूंना मदत करतो, हॉस्पिटल्सचे एक्सपेन्सेस बेअर करतो किंवा शिक्षणाचा खर्च करतो आणि अजून अशा चांगल्या कॉजेससाठी बिईंग ह्युमन काम करतंय, तर त्याच्या बिईंग ह्युमनला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि द रिपोर्टरच्या टीमकडून तुमच्या आमच्या सगळ्यांकडूनच सलमान खानला पुन्हा एकदा व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. The reporter desires to know.